शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना घेऊन प्राथमिक शिक्षक संघाने यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यास 2 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शिक्षकांचे पगार दर महिन्याला 1 तारखेला करण्यात यावे. एक स्तर वेतन श्रेणी, आदिवासी भत्ता यांची थकबाकी, जीपीएफ स्लिप दरवर्षी न मिळणे, शिक्षक पदोन्नती यासारख्या विविध समस्येला वाचा फोडण्यासाठी सर्व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीने सभेत ठरविल्याप्रमाणे 29 सप्टेंबर पासून धरणे आंदोलन सुरू केले. जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून 2 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण करण्याचे निश्चित केलेले आहे. या धरणे आंदोलनासाठी संघटने सभासदांनी सहभाग नोंदविला. मुख्य समन्वयक सर्वच महाराष्ट्र सर्व संघटना कृती समिती तथा जिल्हा अध्यक्ष मधुकर काठोळे, सरचिटणीस मनोज रामधनी आंदोलनात सहभागी झाले. यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या बऱ्याच दिवसापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामध्ये शिक्षकांना नियमित पगार मिळत नाही, पगाराच्या 20-20 दिवस पगार मिळत नाही, 2-2 महिने पगाराला वाट पाहावं लागते, म्हणून नियमित पगार व्हावे. तसेच अनेक पदं रिक्त आहे, मुख्याध्यापकाचे, केंद्र प्रमुखाचे, विस्तार अधिकाऱ्याचे पदं रिक्त आहे, ते पदं तात्काळ जिल्हा परिषदनं भरावे यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे. तसेच एक स्तर आणि आदिवासी भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी. तसेच या अर्थ विभागानं जीपीएफच्या स्लिपा 3 वर्षापासून दिल्या नाही, त्या हिशोबपत्रकेसुद्धा मिळावे. तसेच अनेक प्रश्न म्हणजे शिक्षण विभागामध्ये देयकंसुद्धा प्रलंबित आहे, त्याचं वंटन मिळत नाही, यासाठी हे आंदोलन आहे.